हिंगनघाट के बाड़ा बिल्डिंग के निवासियों ने ठेकेदार को बंदी से कर दिया था। बिजली, पानी और स्ट्रीट लाइट काट देने पर क्षेत्रवासियों ने रोष जताया था। ठेकेदार की लापरवाही के कारण बिजली व नल कनेक्शन काट दिया गया। हिंगनघाट पुलिस की मध्यस्थता से करीब 5 घंटे बाद बंदी से ठेकेदार को रिहा किया गया। माड़ा कॉलोनी में सुविधाओं का अभाव, ठेकेदार को बंदी बनाने में रहवासी महिलाओं ने की थी पहल। हिंगनघाट शहर में एक घटना घटी है जहां बाड़ा बिल्डिंग के घर बेचने और रखरखाव करने वाले ठेकेदार को रात में कार्यालय परिसर में बंदिश कर दिया गया था। ठेकेदार द्वारा बिल का भुगतान न करने के कारण यहां रहने आए 25 निवासियों के बिजली और पानी के कनेक्शन काट दिए गए थे। इससे क्षेत्र वासियों ने आक्रोश जताया था। यह लगभग 500 घरों वाली बाड़ा इमारत है और यहाँ रहने के लिए आने वाले लोगों की संख्या कम है। यहाँ आने वालों को कोई सुविधा नहीं दी गई है। 5 घंटे के इंतजार के बाद हिंगनघाट पुलिस के हस्तक्षेप से इस ठेकेदार को रिहा कर दिया गया। यहाँ की महिलाओं ने पहल की और ठेकेदार जितेंद्र कामत से जवाब मांगा। यहाँ के नागरिक पिछले कुछ दिनों से पानी और बिजली से वंचित हैं। हिंगनघाट में नवनिर्मित माड़ा भवन में बांटे गए घर में निवासी यहाँ रहने आए हैं, लेकिन यहाँ कोई सुविधाएं नहीं होने के कारण नागरिक पिछले कुछ दिनों से अधिकारियों और ठेकेदारों से शिकायत कर रहे हैं। तब ठेकेदार पर लगातार अनदेखी का आरोप क्षेत्र के नागरिकों द्वारा लगाया जा रहा है। माळा वसाहतीत आलो, माळा वसाहतीत एकूणच जे मूलभूत सुविधा आहे त्या दिल्या जात नाही, त्याबद्दल नागरिकाचा रोष आहे। त्याबद्दल माळाचे जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्याशी आपण जाणून घ्या काय समस्या आहे, त्यांनी त्यांच्या समस्याचं निवारण कधी करणार। सर मला सांगा, या समस्या आहे, मूलभूत अधिकार आहे, जो पाणी जो मूलभूत अधिकार आहे तो द्यायलाच पाहिजे। तो पाणी पण बंद केला आहे, विद्युत पुरवठा पण तुम्ही माळाकडून बंद केला आहे। ॲव्हरेजली जे माळा सोसायटी आहे ते परिपूर्ण तुमची झाली नाही, तोपर्यंत तुम्ही यांचे काय सुविधा देणार आहे, कुठले? सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की मूलभूत सुविधा ह्या कमी करण्यात आलेल्या आहेत किंवा कट करण्यात आलेल्या असं म्हटलं जातं आहे। तो मुळामध्ये आजचा जो प्रॉब्लेम इथे क्रिएट झालेला आहे हा प्रॉब्लेम 6 महिन्यापूर्वीसुद्धा क्रिएट झालेला होता। मुद्दा असा आहे की ज्या पाण्याचा वापर सोसायटीतील सर्व लोक करत आहेत त्याचं वीज बिल भरणं हे बंधनकारक असतं, परंतु कोणीही सार्वजनिक सुविधेमधून त्यांच्या टाकीपर्यंत ज्या बोरवेलमधून पाणी पुरवलं जात आहे त्याचं बिल भरत नाही आहे। एकूणच मला सांगा, माळाचं जे नोटिफिकेशन आहे किंवा ज्या जाहिराती दिल्या होत्या त्याच्यामध्ये संबंधित जे नोटिफिकेशन माळाकडून देण्यात आलं होतं त्या संदर्भात आपण काय सांगा, ते नियम होते ते त्याच्या संदर्भात काय सांगा? माळाचं जी नियमावली आहे या नियमावलीला माझ्या मते पुन्हा एकदा आपण चेक करावं, आणि ह्यामध्ये म्हटलं जातं सारखं पत्रकार साहेबांकडून की नोटिफिकेशन होतं आणि जाहिरातीमध्ये असं होतं। तर सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो की माळाची जाहिरात पहिली झाल्यानंतर 2-3 जाहिरात झाल्यानंतर ह्या सदनिका प्रथम येणाऱ्याच प्रथम प्राधान्य या तत्वावरती विकल्या जातात। आता प्रथम येणाऱ्याच प्रथम पुढील भूमिका काय आहे, यांचा जो प्रश्न आहे तो निर्माण झालेला, त्याचा प्रश्न निवारण कसं होणार? प्रश्न हा निर्माण झालाच नसता, ज्या गोष्टीचा आपण वापर करताय, जे वीज आपण वापरताय ते वीज बिल भरणं आपलं काम आहे, ते भरलं जात नाही, म्हणून हा आजचा जो प्रॉब्लेम आहे तो क्रिएट झालेला आहे। आणि जर सर्व लोकांनी मला सहकार्य केलं तर मी सुद्धा त्यांना पूर्णपणे सहकार्य करेन। कुठले कुठले सहकार्य माळा सोसायटीकडून आपल्याला हवे? सर आता महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का, एखाद्या सोसायटीला मेंटेन करण्यासाठी तिथे मेंटेनन्स चार्ज त्यांनी भरायचा असतो, ज्यामध्ये त्यांची साफसफाई होईल। माळा सोसायटीमध्ये जे सेलआउट व्हायला पाहिजे होते, जे क्वार्टर्स होते ते सेलआउट झाले नाही, त्याआधी तुम्ही सोसायटी निर्माण करू शकता का, असा नियम आहे? सन्माननीय महोदय, मी आपल्याला सांगू इच्छितो की 11 जण, 12 जण किंवा 15 जण आता सर्वच इमारतीमध्ये प्रत्येक इमारती भरलेली नाही आहे। तर यामुळे आपण जर संपूर्ण कॉलनीची एक सोसायटी बनवून तिला जर ऑपरेट करण्याचा प्रयत्न केला तरी आपली सोसायटी बनू शकते। परंतु मी हे सांगू इच्छितो की ज्या गोष्टीचा एवढा भाऊ केला जातो आहे, महत्त्वाची गोष्ट फक्त एकाच कामासाठी अडकलेला आहे। माझी एकच विनंती आहे लोकांना की जर आपण विजेचा वापर करताय तर कृपया वीज बिल भरा। मूलभूत अधिकार जो पाण्यासारखा जो मूलभूत अधिकार आहे यांच्यापासून हिरावला गेला आहे आज। सर मी आपल्याला सांगू इच्छितो की मूलभूत पाण्याचा अधिकार हिरावला गेलेला नाही आहे, फक्त MSEBकडून नळाचं इलेक्ट्रिकचं जे कनेक्शन आहे जिथून ह्यांना पाणी पुरवलं जातं ते कट झालेलं आहे, पण याला त्या संदर्भात बिल कोण भरणार? सर या संदर्भामध्ये बिल या लोकांनी पेमेंट करायचं आहे, त्यामधून आपलं भरलं जाईल बिल। आमच्या माडातलं पाणी बंद केलेलं आहे कारण की 2-3 दिवसापासून पाणी येऊन नाही राहिलं आणि लाईन काटलेली आहे त्याची। ते ऑफिसचे लोक जे म्हणत आहे की तुम्ही बिल भरा तेव्हा लाईन चालू करून देऊ, नाहीतर बंद राहील असं म्हणत आहे। तर आम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम आहे तर ते सॉल्व करायला पाहिजे, आणि कर्मचाऱ्यांना बंदिस्त केलेले आहे आम्ही जेव्हापर्यंत
ते सॉल्व नाही करत प्रश्न, ते बंदिस्त होऊन राहील तिथेच. बोलत आहे माडामध्ये, मी माडामध्ये मी रहिवासी आहे आणि आमचे 2-3 दिवस झाले लाईट कापलेली गेली आहे माडामधली, पाण्याची बंदिस्ती केली आहे आमची आणि स्ट्रीट लाईट वगैरे सगळे बंद केले आहे आणि माळ्यातले जे कर्मचारी आले आहे त्यांना आम्ही बंदिस्त करून ठेवले आहे, कारण जोपर्यंत आमचं पाण्याची सुविधा आणि स्ट्रीट लाईट आणि जे लाईट कापलेली आहे ते उपलब्ध करत नाही तोपर्यंत आम्ही यांना सोडणार नाही. आणि गेटला पासून माडामधून पाणी नाही मिळालेलं आहे. जे कोणी लोक इथं अधिकारी आलेले आहे ते पण आमचे प्रॉब्लेम सॉल्व झालेले नाही आहे आणि पाणीचा वगैरे प्रॉब्लेम जो आहे हे जे ऑफिसमधले आलेले आहे आम्ही त्यांना बंदिस्त करून ठेवलेलं आहे. जोपर्यंत आम्हाला पाणी मिळत नाही, स्ट्रीट लाईट मिळत नाही, लाईट चालू करून देत नाही तोपर्यंत आम्ही ह्या लोकांना सोडणार नाही ऑफिसमध्ये. बंदिस्त लॉक लावलेला आहे. एकूणच आपण माळा सोसायटीत आलो, माळा सोसायटीत आलो तिथे संबंधित अधिकारी आहे, त्यांच्याकडे आपण जे विचारणं आहे किंवा त्यांचं मत जाणून घेतलेलं आहे. एनबीसी न्यूज के लिए हेंगनघाट से रवी येनोरकर की रिपोर्ट.